अखेरी घर बांधलं. खरंच मला खूप या गोष्टीचा पछतावा येते की आता हे कसं झालेलं आहे, मी गिळूही शकत नाही आणि ओकूही शकत नाही. म्हणजे मला या घराला खर्च लागला, एवढा मोठा खर्च लागला की असं वाटलं होतं की सर्वजण मिळून मिसळून राहू, हे करू ते करू, परंतु कसं आहे की ते शक्य नाही. तर खरंच काही गोष्टीचा अजूनही पछतावा येते. तर आईला मी कानातली सकाळी घालायला दिलेली आहे, बघू शकता तुम्ही. कारण एकताई बोलल्या होत्या की तुझ्या आईच्या कानात नाही आहे, तू आईच्या कानातले मोडले की काय. तर मी आईसाठी जी एक वेळा वस्तू घेते ना, ती मी मोडत नसते, लक्षात ठेवा. तर चला व्हिडिओला सुरू करूया. श्री स्वामी समर्थ. तर तुम्हाला माहिती आहे काल आई रागात होती, परवाच्या दिवशी तुम्ही बघितलंच असेल, आणि मीसुद्धा खूप अपसेट होती. मी आईसोबत दिवसभर काही बोलली नाही, कारण साहजिक आहे, तिला मुलांची मुला एका आईला मुलगा मुलगी सर्व समान असतात. ते काही लोकांच्या मनात विचार असतात की ही मुलीला चांगली बघते. आता माझ्या आईला असं वाटते हिच्या मागं नवरा नाही आहे, लोक नावं ठेवतील, त्याच्यामुळे माझी आई मला फक्त घरकामात म्हणा, मुलं पाहण्यात म्हणा, आणि मी जर कुठं गेली तर माझ्या मुलांना वगैरे बघते, एवढीच मला आईची मदत आहे. बाकी मी आईला कोणतीच मदत मागत नाही आणि करतही नाही. तरी तर संध्याकाळ झाली होती, मी पाणीपुरीची गाडी घेऊन घरी आलेली होती आणि स्वराज मस्तपैकी टी व्ही लावून डान्स वगैरे करत होता, तुम्ही बघू शकता. आणि आई आलेली होती वर आणि आईने मस्तपैकी खिचडीचा बेत केलेला होता. मला एकदा विचारलं आईने की काय करायचं, मी म्हटलं बनव खिचडी वगैरे. कारण कसं आहे, आई रागात जरी बनते ना की मी जा तुझ्या तुझं तू बघ माझं मी बघ, परंतु ती येते आणि करते. तिला माहिती आहे की हिला आपण बोललेलं आहो, हिला पण राग आला असेल, आणि आईला राग आला की मग मी बोलत नाही, म्हणतो बोलत राहा. तर इथं सकाळ झाली होती, सकाळ झाल्याबरोबर मी आईला चहा दिला, नंतर मस्तपैकी भाजीपाल्याची आम्ही गाडी लावलेली आहे, बघू शकता तुम्ही. चला तर आईला आता चहा दिलेला आहे, बघितलं तुम्ही काल आईने स्वयंपाक वगैरे केला. आणि एक ताईचे मला कॉमेंट दिसली की बाबा तुझ्या आईच्या कानात नाही आहे, तू कानातले मोडले का, कानातले कुठं गेले. तर मला त्यांनाही सांगायचं आहे की तुम्ही कोण आहे मला विचारणारे, कानातले मोडले का, कानातले ठेवले का, बरोबर ना. मी जर माझ्या आईसाठी ती वस्तू घेतलेली आहे ती माझ्या आईचीच आहे ना, आणि तिच्याचकडे असते, बरोबर ना. काही कारणं असते, कोणाकोणाला नाही आवडत ते सोनं जास्त दिवस, म्हणजे हे कानातले त्या ताईसाठी ज्या म्हणत होत्या ना, हे बघा. म्हणजे एवढे वाईट दिवस आहेत काय की माझ्या आईला मी व्हिडिओसाठी कानातले नेणार आणि नंतर घेऊन घेणार किंवा मोडून टाकणार. अजून 1 ते 1.5 महिना पण नाही झाला ना करायला. तर आई म्हणे उन्हाळा आहे, त्याच्यानंतर मला गावाला जायचं आहे, बसमध्ये किंवा काही पडले तर म्हणून आईने हे काढून ठेवले होते. आता आम्हाला लग्नात जायचं आहे, त्याच्यामुळे हे कानातले मी आता आईला घालायला लावते तुमच्यासमोर. काही विचित्र बोलतील लोक, सांगताच येत नाही. चला घालूया आईला कानातले, आईचा रागही शांत झाला की मी ते पण बघूया. तर इथं आई म्हणजे बारीक हळद करत होती, लग्नाची तयारी चालू आहे, माझ्या भाचीचं लग्न आहे जे मी तुम्हाला सांगितलंच होतं. तर आई इथं हळद बारीक करत होती आणि आईचं डोकं आता शांत आहे, तुम्ही बघू शकता. तर मी आईला बोलली की हे कानातले वगैरे घालून घे, कारण हे ठेवू नको, आता घरी लग्न आहे, तू कशाला कानातले काढून ठेवले होते. तर ते ढिल्ले झाले होते आणि आईला गावाला जायचं होतं आणि माझी एक मावशी आहे तीसुद्धा गावाला गेली होती. तर आम्ही तिला हे कानातले घालायला दिले होते. तुम्हाला माहिती आहे बहिणी बहिणी एकामेकाचे कानातले वगैरे घालतच असतात, त्याच्यामुळे आईच्या कानात तुम्हाला 2 ते 3 दिवस ते कानातले दिसले नाही. परंतु एका ताईचं डायरेक्ट म्हणणं झालं की तुझ्या आईच्या कानात नाही आहे, तू व्हिडिओसाठीच घेतले होते का किंवा फक्त ॲडच केली होती का. तर मला एकच सांगायचं आहे की माझ्या आईसाठी जे कोणती मी वस्तू घेते ना ती मोळत नाही. आणि माझ्या आईचं हे स्वप्न होतं की मला असे कानातले घालायचे आहे, त्याच्यामुळे मी ते स्वप्न पूर्ण केलेलं आहे आणि तिची हौस पूर्ण करण्यासाठीच ते मी घेतलेले आहे. त्याच्यामुळे मी आता तिला जबरदस्ती ते दिलेले आहेत आणि मी तिला म्हटलं माझ्यासमोरच तू हे कानातले घालतोपर्यंत मी हटणार नाही. तिनेसुद्धा खूप प्रेमाने ते कानातले वगैरे घालून घेतलेले आहे, बघू शकता तुम्ही. आणि ती एकच बोलत होती, आता जर हे कानातले पडले किंवा काही झालं तर याची सर्वस्वी जबाबदार तू राहशील, मी राहणार नाही, मी घरी हे कानातले वापरू शकत नाही. तर मी बोलली ठीक आहे, तुझ्यापेक्षा जास्त नाही. तर आईला मी ते कानातले घालायला लावलेले आहे आणि घरातलं वातावरण तुम्हाला मी काल दाखवलेलंच आहे की कसं झालेलं आहे. आणि करमतने आईचा पण चेहरा उतरलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर आता आईनं फायनली हे कानातले घालून घेतलेले आहेत आणि इथं सुरू आहे लग्नाच्या हळदीची तयारी. तर आईला मी कानातले घालून दिलेले आहे, तुम्ही बघितलं असेल.
तर मला ना हे समजत नाही की काही लोकांना काय मिळते काय नाही. डायरेक्टली मला एका ताईने कमेंट, तसं तर तुम्ही बघितलं असेल की मी आता लोकांच्या कमेंट वागणे किंवा लोकांकडे लक्ष देणे मी सोडून दिलेलं आहे. तुम्ही मला काय म्हणता काय नाही याच्याकडे लक्ष द्यायला मला अजिबात वेळ नाही आहे. मी माझ्या कामात मस्त आहे. परंतु मला एक सांगायचं आहे की जे मी व्हिडिओ बनवत असते, कारण माझ्या म्हणजे जेव्हा माझी म्हणजे कंडिशन खराब होती स्वराज्य जन्माच्या वेळेस, तर स्वराज्य जन्माच्या वेळेस मी व्हिडिओ टाकला होता की मला मदतीची गरज आहे, तर तो व्हिडिओ माझ्या नातेवाईकांना दिसला नव्हता, अजिबात दिसला नव्हता. परंतु आताचे सर्व व्हिडिओ त्यांना दिसतात. तर माझ्या आईला मी एकच म्हणत असते की बाबा तू जे नातेवाईक घेऊन बसते, तर त्या नातेवाईक तेव्हा कुठं गेले होते जेव्हा माझं बाळ हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतं, तेव्हा तुझ्या बहिणी वगैरे कुठं गेल्या होत्या. तर आईला असं वाटते मी जेव्हा अशी म्हणत असते की बाबा पुढे असं म्हणत असते ना की मला जेव्हा मदतीची गरज होती तेव्हा कोणी केली नाही, आणि खरंच केली नाही केली. मला काही असं वाटत नाही, आपल्या नशिबात जे सुखदुःख येतात ते आपल्यालाच भोगावं लागणार आहे, ते कोणी भोगू शकत नाही. परंतु मी हे पण म्हणत असते की मला माझ्या आईचा सगळ्यात जास्त सपोर्ट आहे. प्रत्येक वेळेस माझी आई मला सपोर्ट करते, ते यूट्यूब असो काही असो. जेव्हा मी खूप संकटात असते किंवा कोणी मला जास्त बोलते आणि मला जे सहन होत नाही, तर मी माझ्या आईच्या सपोर्टमुळे उभी राहते आणि मी पुढे लढण्यास प्रोत्साहित होते. पाणीपुरीची गाडी टाकली मी, भाजीपाल्याचा व्यवसाय टाकला, किंवा मी बाहेरगावी प्रमोशनसाठी गावी जाते, कुठंही जाते, तर मी माझ्या आईच्या भरोशावर जाते की नाही मी तिकडे गेल्यावरसुद्धा माझ्या मुलीला पाहण्यासाठी, माझं घर पाहण्यासाठी माझी आई आहे. त्याच्यामुळे मी कधी आईला असं म्हणतच नाही की तू माझ्यासाठी काहीच केलं नाही. तर मी ह्या गोष्टीचा विरोध करत असते की मला नातेवाईकांनी सपोर्ट केला नाही. हां, परंतु माझ्या आईने जरी मला फायनान्शियली सपोर्ट नसेल केला, तरी मला फायनान्शियली म्हणजे पैशाचा मी म्हणत आहे. नंतर मग माझी आई व्हिडिओ बघते, मग अजून तिला तिचे वेगळेच विचार सुचतात. आणि जे कोणी आईला काही सांगत असेल त्यांनाही मला सांगायचं आहे की नका आईच्या मुलीच्या मधात भांडणं लावू कोणीच. आणि कसं आहे, मी खरंच आता स्वतःला म्हणजे एवढं हे वाटते की आपण कशाला माहेरी घर बांधलं. खरंच मला खूप या गोष्टीचा पछतावा येते की आता हे कसं झालेलं आहे, मी गिळूही शकत नाही आणि ओकूही शकत नाही. म्हणजे मला या घराला खर्च लागला, एवढा मोठा खर्च लागला की असं वाटलं होतं की सर्वजण मिळून मिसळून राहू, हे करू ते करू. परंतु कसं आहे की ते शक्य नाही असं मला वाटत आहे. परंतु आता मी सोडूनही जाऊ शकत नाही, मी रेंटच्याही घरात राहू शकत नाही आणि मी इथंही राहू शकत नाही, अशी माझी कंडिशन झालेली आहे. आणि बघू आता याच्यातून तोडगा काही ना काही तर मला काढावाच लागणार आहे, कारण नेहमी वाद झाल्यापेक्षा असं वाटते कुठंतरी वेगळं राहिलेलं कुठंही चांगलं. परंतु मी वेगळी राहू नाही शकत सध्या, कारण स्वराज लहान आहे आणि त्याला पाहण्यासाठी एक मोठा व्यक्ती लागतो. जोपर्यंत स्वराज 5 किंवा 6 वर्षाचा होत नाही, तोपर्यंत मला असं वाटते की कसं ना कसं मला दिवस काढावाच लागते. कारण मला माझं शक्य नाही की घरी राहून मी स्वराजला सांभाळणार आणि हे करणार. कारण तुम्ही सध्या बघितलेली आहे ही सोशल मीडियाची कंडिशन पण काय झालेली आहे, कोणालाच व्ह्यूज नाही. जे तुम्ही म्हणता ना व्ह्यूज नाही म्हणून हे करत आहे ते करत आहे, तसं काहीच नाही आहे. यूट्यूबची कंडिशन सध्या सर्वांचीच सेम झालेली आहे की कोणालाच व्ह्यूज नाही, पेमेंट वगैरे व्यवस्थित नाही. त्याच्यामुळे मी स्वतःचा व्यवसाय लावलेला आणि मी मला व्यवस्थितरित्या भाजीपाला विकून आणि पाणीपुरी विकून फायदा पण होत आहे. त्याच्यामुळे मला तर माझ्या मुलांसाठी काम करावंच लागणार आहे आणि मला सपोर्ट फक्त माझ्या आईचा आहे, बाकी कोणाचाच नाही. 10 वेळा सांगत आहे की मला प्रत्येक गोष्टीत माझ्या आईचा खूप सपोर्ट आहे. त्याच्यामुळे मला असं वाटते की माझी आई नाराज नको, बस बाकी काहीच नको. बस मला एवढंच सांगायचं होतं. चला आता लग्नाची तयारी वगैरे करायला मी जात आहे. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.